नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेचे वाचन केले आणि त्यानंतर काही होळींचा आपण शब्दचा अर्थ पाहिला कवितेंचे लेखक आहे कल्याण इनामदार कवितेचे नाव आहे शब्दांचे घर मराठी सुलभ भारती या विषयाची कविता नंबर आठ इयत्ता सातवीसाठी ज्या कवितेचे नाव आहे शब्दांचे घर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये होळींचा अर्थ पाहिला आहे की घरामध्ये कोण राहते ते घर आहे शब्दांचे घर या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे शब्दांचे घर शब्दांनी बनवलेले घर या शब्दात कोण कोण राहत होते तर काना मात्रा वेलांटी एकोप्याने राहत होते आणि त्यात विरामचिन्हांचाही वरचेवर स त्यांना सहवास होता पुढच्या ओळी आहे एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थवेगळा सुखदुःखाचे भान मदले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे ची सुंदर सुंदर घर पुढच्या कवितेमध्ये सांगितलं आहे कवितेच्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये सांगितले आहे की या शब्दांच्या घरामध्ये एखाद्या शब्दांची चिडचिडसुद्धा छान हवेविषयी वाटते जसे घरात एखादी व्यक्ती चिडचिड करतो कधी कोणाला त्या व्यक्तीचा राग येतो कधी चांगलीही वाटते लहान मुलं असतं त्याची काही चिडचिडी ती चांगली वाटते हवी हवीशी वाटते त्याचप्रमाणे एखाद्याची दुसफूससुद्धा हवी हवीशी छान दुसफूस म्हणजे चिडचिड करणे तर या घरामध्ये एखाद्या शब्दाची जर चिडचिड झाली तर तीसुद्धा हवी हवीशी वाटते आपल्याला प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असूनही एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव आहे प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान म्हणजे प्रत्येकाचा शब्दाचा अर्थ वेगळा असू शकतो तरी एकमेकांचे सुखदुःखाचे भान या ठिकाणी ठेवण्यात येत आहे मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यांच्यामध्ये समजा काही बिनसले किंवा दुरावा निर्माण झाला मधले अंतर कुरवाळ्या रेघांचे छप्पर म्हणजे काही एकमेकांचा राग आला काही बिनसले काही दुरावा निर्माण झाला तरी एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेगांचे छप्पर पांगरलेले असते आपण कोणताही शब्द लिहितो वरती एक रेश ओढतो म्हणजे एक टोपी म्हणतो त्याला टोपी देतो तर त्यांना एकत्र ठेवण्यासाठी शब्दांना त्यांच्यावर एक रेगांचे छप्पर पांघरले असे रेग म्हणजे इथं आपल्याला दिसत आहे एक रेश कानोकानी कानोकानी शब्दाच्या वरती एक रेश आहे म्हणजे एक टोपी दिलेली आहे तर त्यामुळे ते रेगांचे छप्पर म्हटले आहे असे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे मधले अंतर कुरवाळा या रेगांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानो कानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा अवतीभवती जिरपतराही गाणे काळीजभर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर